शीर्षक आहे सर्व कारणांचे कारण, श्लोक संख्या 18। सत्वम रजस तम इति निर्गुणस्य गुणास्त्रयः स्थिति सर्ग निरोधेषु गृहीता मायया विभोः सत्वं रजस्तम इति निर्गुणस्य गुणाश्रयः स्थिति सर्ग निरोधेषु गृहीता मायया विभोः। शब्दार्थ भाषांतरण तात्पर्य, कृष्ण कृपा मूर्ति अभय चरणारविंद भक्तिविदान स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे, श्रील प्रभुपाद की जय। शब्दार्थ कृपया माझ्या मागे म्हणा। सत्वम सत्वगुण, रजः रजोगुण, तमः तमोगुण, इति हे सर्व, निर्गुणस्य दिव्यत्वाचे, गुणाः त्रयः तीन गुण आहेत, स्थिति किंवा पालन, सर्ग निर्मिती, विरोधेषु विनाशात, गृहीताः स्वीकारलेले, मायया बहिरंगा शक्तीने, विभोः भगवंतांच्या। भाषांतर, भगवंत सर्व भौतिक गुणांच्या पलीकडे विशुद्ध दिव्य स्वरूपी आहेत, तरीही भौतिक सृष्टीच्या निर्मिती पालन आणि विनाशासाठी ते आपल्या बहिरंगा शक्तीद्वारे सत्व रज आणि तम हे तीन प्राकृतिक गुण स्वीकारतात। तात्पर्य, भगवंत सत्व रज आणि तम या प्राकृतिक त्रिगुणांद्वारे प्रकट झालेल्या बहिरंगा शक्तीचे स्वामी आहेत, म्हणूनच ते अशा भ्रामक शक्तींच्या प्रभावाने कधीच मोहित होत नाहीत। तथापि जीव या शक्तीने प्रभावित होतात किंवा अशा त्रिगुणांच्या प्रभावास ते संवेदनशील असतात। हाच जीव आणि भगवंत यांमधील भेद आहे। जीव हे स्वरूपतः जरी भगवंतांशी गुणात्मक दृष्ट्या एकरूप असले तरी ते अशा त्रिगुणांच्या अधीन होतात। दुसऱ्या शब्दात, प्राकृतिक गुण हे भगवंतांच्या शक्तीपासून निर्माण झालेले असल्यामुळे निश्चितच ते भगवंतांशी संबंधित आहेत, परंतु तो संबंध स्वामी आणि सेवक यांच्यातील संबंधांप्रमाणे आहे। भगवंत भौतिक शक्तीचे नियंत्रक आहेत, तर भौतिक जगामध्ये गुंतून पडलेले जीव हे स्वामीही नाहीत किंवा नियंत्रकही नाहीत। उलट ते भौतिक शक्तीच्या अधीन होतात किंवा नियंत्रणाखाली असतात। निरभ्र आकाशातील सूर्य आणि सूर्यकिरणांप्रमाणे भगवंतही आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे शाश्वतरित्या प्रकट असतात। परंतु ज्याप्रमाणे सूर्य आकाशात ढग निर्माण करतो, त्याचप्रमाणे आवश्यक तेव्हा भगवंतही भौतिक शक्तीची निर्मिती करतात। अंशमात्र ढगाने जसा सूर्य कधीच प्रभावित होत नाही, तसेच अनंत अमर्याद भगवंत ब्रह्मज्योती या त्यांच्याच अनंत अंगा कांतीमध्ये एका ठिपक्याप्रमाणे असलेल्या भौतिक शक्तीने कधीही प्रभावित होत नाहीत। ओम ज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च।
श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं दंशजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमा ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोसुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्व भक्तांचं आजच्या भागवत कक्षेमध्ये स्वागत आहे। या भागवत मधील ह्या अध्यायातला हा जो काही श्लोक आहे वास्तविक रूपामध्ये भागवतातला प्रत्येक श्लोकच अतिशय दिव्य आहे, पण खास करून आजचा जो श्लोक आहे ह्यावरती चर्चा करण्याची माझी कोणतीच पात्रता नाही आहे। जसं इथं ब्रह्माजी नारद मुनींना सांगतायत की भगवंतांच्या काय विशेषता आहेत, तर भगवंतांच्या विशेषतांचं वर्णन करताना ते ह्या श्लोकामध्ये हे सांगतात की भगवंत आता सर्व भौतिक गुणांच्या पलीकडे आहेत, विशुद्ध दिव्य स्वरूपी आहेत, तरीही भौतिक सृष्टीच्या निर्मिती पालन आणि विनाशासाठी ते आपल्या बहिरंगा शक्तीद्वारे सत्व रज आणि तम हे तीन प्राकृतिक गुण स्वीकारतात। तर भगवंतांच्या कसा तीन गुणांच्या पलीकडे अस्तित्व आहे किंवा ते कसे प्रभावित होत नाहीत याबद्दल ब्रह्माजी ते सांगत आहेत। आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की कशाप्रकारे जीव सदैव या तीन गुणांनी प्रभावित होतात, आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या प्रार्थनेची आशा आहे, कारण मी देखील तीन गुणांनी नेहमी प्रभावितच आहे। पण असं असताना ह्या श्लोकावरती चर्चा करणं म्हणजे खरं म्हणजे विसंगती आहे, पण गुरु महाराज प्रभुपाद आणि वरिष्ठ भक्तांच्या आदेशानुसार एक सेवा करण्याचा प्रयत्न जेणेकरून माझ्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडून येईल। तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण तीन गुणांचं वर्णन करतात 14 अध्यायामध्ये, आणि फार सखोल वर्णन करतात भगवंत की ह्या तीन गुणांचं कार्य कसं चालतं, ते कशा प्रकारे जीवाला प्रभावित करतात, त्यांचे डेफिनेशन काय आहे प्रत्येक गुणाची, त्याच्यातले गुणांनी प्रभावित झालेल्या व्यक्तीची लक्षणं काय आहेत, ह्या सगळ्याचं वर्णन भगवंत ह्या 14 अध्यायामध्ये करतात, ज्याचं नावच आहे गुणत्रय विभाग योग। तर त्याच्यामधले हे तीन फार महत्त्वाचे श्लोक आहेत जे दर्शवितात की तीन गुण आपल्यावरती कसा प्रभाव टाकतात।
तर त्यातला 13वा श्लोक सर्वप्रथम बघू आपण. तर 11, 12 आणि 13 हे 3 श्लोक आहेत जे आपल्याला हे दाखवतात की कशा प्रकारे 3 गुण आपल्यावरती प्रभाव टाकतात. तर याच्यामध्ये 2 शब्दांचा प्रयोग भगवंत करतात, एक आहे प्रकाश आणि दुसरा आहे प्रवृत्ती. तर प्रकाश ह्या शब्दाचा अर्थ केवळ जसा मराठीमधला आहे तसा नाही की प्रकाश, तर योग्य प्रकारे पाहण्याची दृष्टी ह्या हा उल्लेख आहे या शब्दाचा इथे. आणि दुसरा आहे की प्रवृत्ती. तर प्रवृत्ती म्हणजे ॲक्शन किंवा कार्य, वृत्ती. तर हे 2 शब्दांनी इथे भगवंतांनी आपल्याला ह्या 3 गुणांचा प्रभाव कसा जीवात्म्यावर पडतो याचं वर्णन केलेलं आहे. तर 13व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, 14व्या अध्यायातील 13वा श्लोक, अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियपणा, मूर्खपणा आणि मोह हे अनर्थ प्रकट होतात. तर तमोगुणाचा जेव्हा प्रभाव होतो एखाद्या व्यक्तीवर, जीवात्म्यावर, तर त्याचं लक्षण इथे भगवंतांनी दिलं की अंधकार, निष्क्रियपणा, मूर्खपणा आणि मोह. तर चैतन्य चरण प्रभूचं एक प्रवचन ऐकत होतं, एक शॉर्ट क्लिप आहे, या 3 गुणांबद्दल ते वर्णन करतात. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात, इंग्लिशमध्ये मी पहिले सांगतो मग मराठीत बोलतो, कारण ते इंग्लिशमध्ये जास्त समजण्यासारखं वाक्य आहे. त्यानंतर सम पीपल मेक्स थिंग्स हॅपन, सम पीपल वॉच थिंग्स हॅपन, अँड सम पीपल वंडर थिंग्स हॅपन. म्हणजे काय की काही लोक जे आहेत हे काही गोष्टी घडवून आणतात, अन्य काही जी लोक आहेत ही ती बघत असतात की कशा नवीन गोष्टी घडत आहेत. आणि जे एक प्रकारचे जे लोक आहेत ते नुसते विस्मयकारक दृष्टीने पाहत असतात, अरे कसं काय घडलं. तर हा जो 3रा कॅटेगरीचा वर्ग आहे चैतन्य चरण प्रभू, हे तमोगुणी लोकांचं लक्षण आहे, कारण ते सदैव निष्क्रिय भावनेमध्ये असतात, त्यामुळे त्यांना समजतच नाही कशा कार्यक्रिया घडतात. आणि ह्याचे जे 2 प्रमुख भाग सांगितले तमोगुणाचे, तर ते म्हणजे काय की निष्क्रियता म्हणजे नो ॲक्शन आणि नो कॉन्टम्प्लेशन, म्हणजे विचार करण्याची क्षमताच त्यांच्यामध्ये नसते. तर ह्या गोष्टींमुळे आपण बघतो की बरेचसे पाश्चात्य देशामधील लोक हे लहानपणापासून घरामध्ये मुलं वाढतात आणि मोठी झाल्यानंतर वास्तविक रूपामध्ये ते अशा स्थितीला येऊन पोचतात की आता ते स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी करू शकतात, पण तरी ते लोक काही करत नाही, कारण घरात एवढा अमाप पैसा आहे आणि सगळ्या गोष्टी जागोजागी ठिकठिकाणी मिळत आहेत. तर हे लोक कुठल्याही प्रकारची आपल्या जीवनाचं उत्तरदायित्व न घेताच केवळ इंद्रिय तृप्तींमध्येच लागलेले असतात. आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मोहमध्ये टाकणारा, जसं इथे म्हटलेलं आहे, मोह हा पण एक तमोगुणातला एक लक्षण आहे. तर त्या मोहाला, मोहामध्ये टाकणारं सगळ्यात महत्त्वाचं साधन जे आजकालच्या दिवसांमध्ये आहे ते म्हणजे चित्रपट. कारण चित्रपट म्हणजे काय आहे, तर चित्रपटामध्ये एका मोठ्या पडद्यावरती किंवा छोट्या पडद्यावरती, आजकाल तर लोक छोट्याशा मोबाईलच्या स्क्रीनवर देखील चित्रपट बघत असतात, तर छोट्या पडद्यावरती असेल किंवा मोठ्या पडद्यावरती असेल कुठली तरी चित्र हलत असतात आणि त्या चित्रांमध्ये माणूस स्वतःला काहीतरी आयडेंटिफाय करतो आणि त्याद्वारे तो उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. चैतन्य चरण प्रभू सांगत होते की वास्तविक रूपामध्ये जीवात्म्याच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, जीवात्म्याच्या म्हणण्यापेक्षा बद्ध जीवाच्या, ते आहेत आहार, निद्रा, भय, मैथून. तर ह्या आहार, निद्रा, भय, मैथून करण्याची पण म्हणजे त्यांना एक प्रेरणा मिळत नाही,
तमोगुणी लोकांना, म्हणून ते काय करतात तर ते मूवी बघतात आणि मूवीमध्ये काय चाललेलं असतं तर आहार निद्रा भय मैथून हेच चाललेलं असतं. तर त्या मूवीमधल्या आहार निद्रा भय मैथूनला पाहूनच हे संतुष्ट राहतात, स्वतःला त्या हिरो किंवा हिरोईनशी आयडेंटिफाय करतात, म्हणतात की वा किती छान. आणि त्यांनी आणखीन एक विशेष गोष्ट सांगितली की आपण बघतो की मूवी थिएटरमध्ये जेव्हा एखादा चित्रपट बघायला गेला असतो व्यक्ती, तर इंटरवल झाल्यानंतर तो पॉपकॉर्न जाऊन विकत घेतो आणि आपल्या तोंडात सारखे पॉपकॉर्न टाकत असतो. तर का? कारण त्या पूर्ण 3 तासाच्या प्रयोगामध्ये फक्त एकच सत्य वस्तू असते ती म्हणजे पॉपकॉर्न. बाकी सगळ्या ज्या आहेत त्या केवळ एक मोहामध्ये टाकणाऱ्याच वस्तू आहेत, तिची काय चित्रपटाला हलतं आहे समोर. तर या प्रकारे हे तमोगुणी लोकांची लोक आहेत ही कुठल्याही प्रकारे कार्य करत नाहीत, निष्क्रियच असतात सदैव. आणि मग भगवंत त्याच्या अगोदरच्या श्लोकात म्हणजे 12व्या श्लोकामध्ये सांगतात, लोभ ॲक्च्युली भगवंतांनी जेव्हा हे वर्णन करायची सुरुवात केली आहे तर पहिले भगवंतांनी सत्वगुणाचं वर्णन केलं आहे, मग रजोगुणाचं आणि मग तमोगुणाचं. पण दुर्दैवाने झालं आहे असं आहे की आपला भौतिक जगाशी एवढा संपर्क आहे की आपल्याला सत्वगुण काय माहितीच नाही, त्यामुळे आपण सुरुवात चर्चा करताना तमोगुणापासून केली कारण त्याच्याशी थोडंसं आपल्याला काहीतरी रिलेट करता येईल. तर 12व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, लोभ प्रवृत्तीरारंभ कर्मणा मशय स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. सकाम हे भरतर्षभ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. तर याच्यामध्ये जर हा विचार केला प्रवृत्तीचा म्हणजे कार्य, तर याच्यामध्ये काय आहे की भयानक अनियंत्रित इच्छा आहे आणि लालसा आहे, तर त्याच्यामुळे काय महत् प्रयास सदैव चालू आहे. त्याचा हेही विचार तो व्यक्ती करत नाही की ह्याचा अंत कुठे आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तो कार्य करत राहिलेला आहे. तर त्यामुळे जसं आपण बघितलं की तमोगुणाचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण हे आहे की त्याच्यामध्ये निष्क्रियता आहे, म्हणजे कार्यही नाही आहे आणि कंटम्प्लेशन पण नाही, विचार करण्याची क्षमताही नाही आहे. पण तमोगुणी व्यक्तीचं काय वर्णन केलं आहे भगवंतांनी, किंवा त्याचा सार जर आपण काढला तर काय आहे की फर्स्ट ॲक्शन देन कंटम्प्लेशन, म्हणजे पहिलं कृती करतो तो आणि कृती झाल्यानंतर विचारतो अरे मी असं का केलं. तर चैतन्य प्रभू ह्या बाबतीत पण म्हणाले एक सुंदर वाक्य की जनरली वी स्पीक टू एक्सप्रेस आवर थॉट्स, जनरली वी स्पीक टू एक्सप्रेस आवर थॉट्स, म्हणजे जेव्हा आपण बऱ्याचदा बोलतो ते आपल्या मनातले विचार प्रकट करण्यासाठी आपण ते शब्दाद्वारे प्रकट करतो. बट सम पीपल स्पीक टू डिस्कवर देअर थॉट्स. पण काही लोक जे आहेत ते बोलल्यानंतर त्यांना लक्षात येतं अरे मी असं काय बोललो, म्हणजे असे वाईट विचार चाललेले आहेत मनात, हे कसे काय बाहेर पडले. तर या प्रकारे रजोगुणी व्यक्तीची ही लक्षणं आहेत की तो बोलल्यानंतर बराच वेळ गेल्यानंतर मग त्याला लक्षात येतं अरे मी ह्या पद्धतीने बोलायला नको होतं. त्यांना सदैव काही ना काहीतरी गोष्टी सुधारण्याची अभिलाषा असते. इथं जसं म्हटलं आहे की अत्याधिक आसक्ती, तर आसक्ती कुठल्याही गोष्टीची असू शकते, तर अशी पण असू शकते की सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित चालल्या पाहिजेत आणि त्यामुळे ते कुठलीही गोष्ट ही सुधारण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्याचा विचार करत नाहीत की याचा परिणाम काय होईल, खरंच ती सुधारली जाणार आहे का बिघडली जाणार आहे. जसं आपण बघतो की आज आधुनिक वैज्ञानिकांची एक अशी वेगवेगळे आविष्कार जे बाहेर निघत आहेत, तर सर्वप्रथम त्यांना वाटलं की अरे बैलगाडीमधून काय चालायचं, पण मोटरगाडी करू,
आणि मोटरगाडी काढल्यानंतर जो पहिला व्यक्ती होता ज्यांनी मोटरगाडी काढली फोर्ड, तर हा स्वतः जेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम बघत होता तर त्याला वाटलं अरे मी मोटरगाडीचं इन्व्हेन्शन कशाला केलं, आणि तो स्वतः त्या जीवनाच्या अंतकाळापर्यंत कुठल्या तरी गावात जाऊन बसला जिथे मोटरगाड्या नव्हत्या. तर आपण बघू शकतो हे रजोगुणी व्यक्तीचं लक्षण आहे. तो काहीतरी त्याला असं वाटतं काहीतरी आपण चांगलं केलं पाहिजे, आणि चांगलं करण्यामध्ये त्याला हेही कळत नाही तो वास्तविक रूपामध्ये चांगलं करतोय का हानिकारक गोष्ट करतोय. आणि मग 11व्या श्लोकामध्ये भगवंत सत्वगुणाचं वर्णन करतात. भगवंत म्हणतात सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात् विवृद्धम सत्वमित्युत. तर ह्या ठिकाणी भगवंत म्हणतात जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. तर देहाची द्वारं म्हणजे काय? तर इंद्रिय. नवद्वारे पुढे दे गेहे, नऊ द्वार आहेत आपल्या देहामध्ये. तर ही जी सर्व द्वारं आहेत देहेस्मिन प्रकाश उपजायते ज्ञानाने प्रकाशित होतात. म्हणजे काय? असं आहे का की जो सत्वगुणातला व्यक्ती आहे त्याच्या कानातून प्रकाश बाहेर निघतोय, डोळ्यातून प्रकाश बाहेर निघतोय, सर्व द्वारेशी म्हटलंय ना, किंवा नाकातून प्रकाश बाहेर निघतोय, किंवा तोंड उघडलं तर तोंडातून प्रकाश बाहेर निघतोय. नाही, जसं मग अशी सांगितलं की प्रकाश या शब्दाचा अर्थ काय आहे, तर योग्य पद्धतीने सर्व गोष्टींना पाहण्याची किंवा आकलन करण्याची क्षमता. सज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय म्हणजे काय आहेत? ती इंद्रिय ज्याद्वारे आपण ज्ञान ग्रहण करतो. मग जेव्हा ही सर्व ज्ञानेंद्रिय सत्वगुणात असतात म्हणजे काय की आपल्याला योग्य पद्धतीनं सर्व गोष्टींचं आकलन होतं. म्हणजे जो सत्वगुणातला व्यक्ती आहे तो जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला किंवा जीवाला पाहतो तर त्याला हे लगेच लक्षात येतं की हा देहधारी आहे, म्हणजे हा एक जीवात्मा आहे, सच्चिदानंद आत्मा आहे, पण ह्याने सध्या हा देह धारण केलेला आहे आणि ह्या देहाच्या द्वारे तो कार्य करत आहे. मग तो कुठला का देह असे ना, मनुष्य असेल किंवा पक्षी असेल, प्राणी असेल, झाड असेल. मग विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिना. तर पंडित म्हणजे जो सत्वगुणात स्थित असलेला पंडित आहे तो काय करतो? तो समदर्शिना, तो पूर्णपणे ह्या सगळ्या देहधारी जीवात्म्यांना समदर्शिना म्हणजे समदृष्टीनं पाहतो. म्हणजे असं नाही की तो सगळ्यांना एकाच स्तरावर पाहतो, तर तो हे पाहतो की ह्या सगळ्या वेगवेगळ्या शरीरांमध्ये वास्तविक रूपामध्ये आत्मा स्थित आहे जो वास्तविक भगवंतांचा अंश आहे. तर या प्रकारे सत्वगुणातला जो व्यक्ती आहे ह्याला ह्याचं ज्ञान अशा प्रकारे विकसित झालं असतं की तो सर्व आपल्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून योग्य प्रकारच्या ज्ञानाचं आकलन करत असतो. जसं उदाहरणासाठी आपण बघतो की आपल्या या मंदिराला दोन दरवाजे आहेत आणि आपला मंदिर काय एवढं फार मोठं नाही आहे, पण असा विचार करा आपण एखाद्या खूप मोठ्या हॉलमध्ये बसलेलो आहोत आणि आता जेवढे भक्त आहेत तेवढेच भक्त समोरच्या बाजूला बसलेले आहेत, रात्रीची वेळ आहे, मागच्या साईडचे तीन चार दरवाजे आहेत पण तिथे लाईट लावलेलं नाही, आणि समजा तिकडनं कोणी ये जा करत असेल तर ते आपल्याला इथे बसून समजणार नाही. पण तेच जर आपल्या जवळ असलेला एखादा दरवाजा असेल जिथे लाईट लावलेला आहे तर आपल्याला लगेच कळतं कोण आलंय कोण जातंय. तर त्याच प्रकारे रजो आणि तमोगुणामध्ये ते इंद्रिय जे आहे ते अंधकारामध्ये असल्यामुळे त्याच्यातून प्रवेश करणाऱ्या वस्तू म्हणजे ज्ञानेंद्रियामध्ये वेगवेगळ्या ज्या विषय वस्तू प्रवेश करतात तर त्याचं आकलन त्या व्यक्तीला होत नाही. पण तेच सत्वगुणामध्ये म्हणजे जेव्हा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश आहे तर त्याला त्यावेळी त्याला सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित पद्धतीनं समजतात.
आणि म्हणून आपण बघतो की भक्ती म्हणजे हा व्यक्तिगत रूपामध्ये माझा अनुभव आहे, कदाचित आपल्या सगळ्यांना तसा नसेल, पण सुरुवातीच्या काळात मी पाहिलं की भगवद्गीता असेल किंवा आणखीन कुठले ग्रंथ असतील हे वाचून पण काय समजतच नव्हते, पण जशी अशी भक्ती आपण करा म्हणजे मी करायला लागलो त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी स्फुरत गेल्या। तर हे कशामुळे झालं? कारण भक्ती केल्यामुळे क्रमशः तमो आणि रजोगुणातून वृद्धी झाली, म्हणजे प्रगती झाली, आणि कदाचित पूर्णपणे सत्वगुणातही नसेल पण थोडाफार जो काही सत्वगुण त्या भक्तीच्या माध्यमातून प्राप्त झाला तर त्याच्यातून आपल्याला मग ते विविध क्लिष्ट असे विषय आहेत तर ते समजण्यास आपली पात्रता निर्माण होते। तर ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही बघतो की जीव जो आहे, जसं या तात्पर्यामध्ये आजच्या म्हटलेलं आहे की भगवंत कधीही तीन गुणांनी प्रभावित होत नाहीत, ते त्रिगुणातीत असतात, आणि ते वास्तविक रूपामध्ये ह्या तीन गुणांचे नियंत्रक आहेत। भगवंतांच्या अधीन भौतिक प्रकृती आहे याचं वर्णन आपण मागेच केलं होतं, ब्रह्माजींनी ह्याचंही वर्णन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं की जसा व्यासदेवांना दृष्टांत झाला होता मायांच तत् अपाश्रयम, की त्यांनी भगवान कृष्णांना पाहिलं आणि त्याचबरोबर माया शक्तीलाही पाहिलं, मायादेवीलाही पाहिलं, पण मायादेवी कशी होती? भगवान श्रीकृष्णांना विलज्जमानया, तिला लाज वाटत होती भगवंतांच्या समोर उभं राहण्यासाठी, म्हणून ती भगवंतांच्या मागच्या बाजूला उभी होती। आणि तेव्हा आपण ते त्या श्लोकामध्ये चर्चा केली होती की कृष्ण सूर्यसम माया हय अंधकार, जहां कृष्ण तहा नाही माया अधिकार, की कृष्ण हे सूर्यसमान प्रकाशित आहेत आणि माया काय आहे? अंधकार। तर वास्तविक रूपामध्ये अंधकार या जगामध्ये म्हणजे काय आहे? जसं आपण बघतो की आता उजेड दिसतोय आपल्याला सगळीकडे, पण काही तासांपूर्वी अंधकार होता, मग अंधकार म्हणजे काय? सूर्य नसणे म्हणजे अंधकार आहे की नाही? तर तिथे तुलना भगवंतांची सूर्यासमान केलेली आहे, की जिथं भगवंत असतील, जिथं भगवंतांची भक्ती असेल, तिथे कधी अंधकार असू शकत नाही, तिथे नेहमीच प्रकाश आहे। आणि त्या प्रकाशाच्या द्वारे जीवात्मा जो आहे आपल्या सर्व ज्ञानेंद्रियातून योग्य प्रकारे ज्ञान स्वीकारू शकतो। पण जर कृष्ण नसेल तर काय आहे? अंधकार, आणि अंधकारमध्ये मायादेवीचं प्रभुत्व आहे, राज्य आहे, आणि मायादेवीचं प्राकट्य किंवा सदृश रूपामध्ये आपल्याला या भौतिक जगामध्ये दिसतं दुर्गादेवीच्या माध्यमातून। तर दुर्गादेवी जी आहे ही अधिष्ठात्री देवी आहे या पूर्ण भौतिक जगाची, अंधकारमय जगाची। तर ते आपण ऑलरेडी पाहिलंय की कशाप्रकारे भगवंत त्रिगुणातीत आहेत। आता विषय हा राहतो की जर जीवात्मा तीन गुणांनी आच्छादित आहे, बाधित आहे, तर तो त्रिगुणातीत होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, होऊ शकतो। का होऊ शकतो? कारण त्याचा मूळ स्वभावच आहे सच्चिदानंद, तोही जीव देखील आध्यात्मिक जगामध्ये भगवंतांच्या शाश्वत सेवेमध्ये संलग्न आहे, पण कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्यांनी भगवंतांशी विद्रोह केला आणि तो या भौतिक जगामध्ये अडकला। आणि जसंही तो भौतिक जगामध्ये येतो तर काय होतं? जसं आपण बघतो की भारतामध्ये भारताच्या संविधानाने काही नियम बनवलेले आहेत नागरिकांसाठी, आणि ते नियम नागरिकांना पालन करावे लागतात, पण जर त्यातलाच एखादा नागरिक हा देश सोडून दुसऱ्या देशात गेला, अमेरिकेत गेला किंवा अजून कुठे गेला, लंडनला गेला, तर तिकडे काय आहे? तिकडच्या संविधानाचे नियम वेगळे आहेत, मग त्याला ते नियम पालन करावे लागतं। तो तिकडे गेल्यानंतर असं नाही म्हणू शकत की भारतामध्ये आम्ही लेफ्ट साईडनं ड्राईव्ह करतो म्हणून मी आता अमेरिकेतसुद्धा लेफ्ट साईडनेच ड्राईव्ह करणार, नाही, अमेरिकेच्या संविधानाचा नियम आहे की राईट साईडहून ड्राईव्ह करायचं, तर तुम्हाला तिकडे गेल्यानंतर तेच नियम पालन करावे लागतात।
तसंच आध्यात्मिक जगातले जे नियम आहेत त्यामध्ये कोणतेही अटी जीवात्म्यावर नाही आहेत, तो पूर्णपणे स्वतंत्र आहे. पण जेव्हा तो या भौतिक जगामध्ये येतो तर काय होतो, तो लगेच या तीन गुणांनी बद्ध होतो, त्याच्यावरती तीन गुणांचे नियम लागू पडतात. आणि म्हणूनच वास्तविक रूपामध्ये सगळेजण म्हणतात की मी स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र आहे, पण खऱ्या अर्थाने तो कधीच स्वतंत्र नसतो. त्याची प्रत्येक विचार करण्याची, कार्य करण्याची ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या तीन गुणांनीच प्रभावित असतात. तो तीन गुणांच्या प्रवाहामुळे वाहत असतो. तर शास्त्रामध्ये असा शब्द येतो गुणप्रवाह. गुणप्रवाह म्हणजे काय, हा तीन गुणांचा एक जोरदार जो प्रवाह आहे, त्या प्रवाहामध्ये जीव जो आहे तो गटांगळ्या खात असतो. आणि ज्यावेळी तो पूर्णपणे मुक्त होतो तेव्हाच तो ह्या तीन गुणांच्या प्रभावातून बाहेर जातो. तर मग हा प्रश्न येतो की जर एवढा सच्चिदानंद जीव आता तीन गुणांनी प्रभावित झाला आहे तर तो त्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो का, तर हो, नक्कीच होऊ शकतो. आणि यासाठी अनेक अनेक शास्त्रांमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि आपले सर्वांचे परम सौभाग्य आहे की शिल प्रभुपादांच्या विशेष कृपेमुळे आपल्याला तो सर्वोत्तम मार्ग प्राप्त झाला आहे, ज्याद्वारे आपण शीघ्र, अतिशीघ्र तीन गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो. तर तीन गुणांच्या प्रभावापासून ते पूर्णपणे मुक्त अवस्थेपर्यंत तो जो प्रवास आहे तो एक खडतर प्रवास असतो. कारण त्यामध्ये जो जीव आहे ह्याला बऱ्यापैकी या गोष्टीची उपरती झाली असते की वास्तविक माझं अस्तित्व काय आहे, मी भगवंतांचा शाश्वत अंश आहे, भगवंतांचा शाश्वत सेवक आहे, सच्चिदानंद आहे आणि अनेक भगवंतांच्या गुणांनी विभूषित आहे वास्तविक रूपामध्ये, पण सध्या मी पूर्णपणे तीन गुणांनी प्रभावित आहे. आणि त्यामुळे तो एक वेगळा संघर्ष त्या आध्यात्मिक जीवनात प्रगती करणाऱ्या साधकामध्ये होत असतो. कारण जो पूर्णपणे प्रभावित आहे तीन गुणांनी त्याला काहीच माहीत नाही आहे, त्याला वाटतंय तो जे करतोय ते योग्य आहे, पण तो कुठल्या ना कुठल्या तरी तीन गुणांच्या प्रभावाखालीच कार्य करत आहे, तो स्वतंत्र नाही आहे. पण जो आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी प्रयत्नशील आहे, जो साधक आहे, तर त्यालाच फार मोठा हा संघर्षातून जावं लागतं. पण जसं श्रील प्रभुपाद सांगतात की ते अमेरिकेमध्ये एकदा गाडीमधून फिरत होते, म्हणजे फिरत म्हणजे एका कार्यक्रमाला जात होते. प्रभुपादांचं फिरणं देखील कुठल्या ना कुठल्या तरी सेवेसाठीच होतं. तर तसे ते जात असताना त्यांनी बघितलं की रस्त्याचं काम चाललं होतं, जसं आता आपण बघतो की सासवड जेजुरी रस्त्याचं एकवडं काम चाललं आहे, ठिकठिकाणी खोदून ठेवलं आहे आणि जायला थोडासा त्रास होतो. तसंच तिकडे पण काम चाललं होतं, तर तिकडे एका मोठ्या फ्लेक्सवरती लावून ठेवलं होतं टेम्पररी इनकन्व्हिनियन्स फॉर परमनंट कन्व्हिनियन्स, की आत्ता तुम्हाला थोडासा इथे इनकन्व्हिनियन्स होतो आहे, म्हणजे काय असुविधा होते, ही थोडी तात्काळिक असुविधा आहे. कशासाठी, की पुढे जो मस्त रस्ता होणार आहे त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे ये जा करू शकता. तसंच हा भक्तिमार्ग किंवा आध्यात्मिक जीवनात उन्नती करण्याचा कुठलाही मार्ग असो हा टेम्पररी इनकन्व्हिनियन्स आहे, पण त्यातल्या त्यात भक्तिमार्ग हा असा आहे की हा खरोखरच खूपच टेम्पररी आहे. बाकी जे अन्य मार्ग आहेत हे थोडे दीर्घकाळासाठी तो इनकन्व्हिनियन्स त्या जीवाला जावं लागतं, पण भक्तिमार्गामध्ये वास्तविक रूपामध्ये हा टेम्पररीच इनकन्व्हिनियन्स आहे. कशासाठी, परमनंट कन्व्हिनियन्स म्हणजे शाश्वत रूपामध्ये भगवतधामात स्थान प्राप्त करण्यासाठी हा आत्ताचा टेम्पररी इनकन्व्हिनियन्स आहे. आणि जो व्यक्ती विचार करतो ठीक आहे काही हरकत नाही माझं फ्युचर तर ब्राईट आहे, यासाठी तो अनेक परिश्रम घेऊन या गुणप्रवाहाच्या विरोधात जाऊन
गुणातीत होण्याचा प्रयत्न करतो तर भगवंतांच्या कृपेने असा जीव यशस्वी होतो। तर अशा प्रगती करणाऱ्या भक्ताला देखील ह्या तीन गुणांचा प्रभावातून सामोरं जावं लागतं। असं नाही आहे की एखादा भक्तीमध्ये आला, भक्त झाला म्हणजे झालं, संपलं, नाही। त्याच्यावरही तीन गुण तोपर्यंत लागू पडतात जोपर्यंत, जसं भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, माम च यो अव्यभिचारिणी भक्तियोगेन सेवते सगुणां समतीत्ययतान ब्रह्मभूयाय कल्पते। जोपर्यंत तो भक्त अव्यभिचारिणी भक्ती करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती तीन गुणांचा प्रभाव होतच राहणार आहे। तर अव्यभिचारिणी आणि व्यभिचारिणी हे दोन शब्द आहेत। तर आपल्याला समजलं, व्यभिचार, व्यभिचार म्हणजे काहीतरी वाईट कृत्य, म्हणजे पूर्णपणे शुद्ध नाही। तर अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे पूर्णपणे शुद्ध भक्ती। तर जोपर्यंत तो साधक पूर्णपणे शुद्ध भक्तीच्या स्तरावर जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्यावर तीन गुणांचा प्रभाव होतच राहणार आहे। आणि म्हणून भगवान कपिल देव तिसऱ्या स्कंदामध्ये या गोष्टीचं वर्णन करतात की भक्ती ही तीन गुणांमध्ये विभागली जाऊ शकते। आता आपण म्हणू की भक्ती कशी काय तीन गुणांमध्ये असू शकते। आत्ताच आपण चर्चा केली किंवा अगोदरही केली की भगवंत त्रिगुणातीत आहेत, तीन गुणांच्या पलीकडे आहेत, मग त्यांची भक्ती कशी काय तीन गुणांमध्ये असू शकते। तर नाही, त्यांची भक्ती देखील त्रिगुणातीतच आहे, पण ती भक्ती करणारा जो व्यक्ती आहे तो तीन गुणात असू शकतो। आणि त्या बेसिसवर, त्या आधारावरती भक्तीचं वर्गीकरण तीन भागांमध्ये केलेलं आहे। म्हणजे जेव्हा आता म्हणतो आपण सात्विक भक्ती, राजसिक भक्ती आणि तामसिक भक्ती, याचा अर्थ भक्ती सात्विक, राजसिक, तामसिक नाही आहे, तर भक्ती करणारा साधक सात्विक, राजसिक किंवा तामसिक आहे। समजलं सगळ्यांना? त्यामुळे भक्ती कधीही गुणांच्या प्रभावात नसते, भक्ती ही गुणातीतच आहे, पण भक्ती करणारा साधक तो सत्वगुणात असू शकतो, रजोगुणात असू शकतो किंवा तमोगुणात असू शकतो। आणि म्हणून तामसिक भक्ती, राजसिक भक्ती आणि सात्विक भक्ती याचा उल्लेख भगवान कपिलदेव करतात। दोन विशेष जे गोष्टी आहेत भीष्मदेव युधिष्ठिर महाराजांना सांगतात की एका व्यक्तीच्या जीवनामध्ये तो जे काही कार्य करतोय तर ते कार्य करण्याचा प्रभाव दोन गोष्टींमुळे होतो। म्हणजे टू फॅक्टर्स इन्फ्लुएन्स द ॲक्शन ऑफ लिव्हिंग एंटिटी। एखाद्या जीवात्माचं कार्य करण्यामध्ये दोन त्याच्यामागे कारणं आहेत। काय आहेत? पहिलं म्हणजे काल। तर काळाचा प्रभाव खूप शक्तिशाली आहे। जसं आपण बघतो की अमावस्या किंवा पौर्णिमा असेल तर त्यावेळी जे मानसिक विकाराने आजारलेली लोकं असतात यांच्यामध्ये खूप वेगवेगळे बदल घडतात अमावस्या किंवा पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावामुळे। किंवा आपण बघतो की दिवसा एका 24 तासाच्या कालावधीमध्ये देखील सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वेगवेगळा प्रभाव आपल्यावरती होत असतो। तर अशा काळाच्या प्रभावामुळे पण कार्य करण्यामध्ये त्याचा एक भाग येतो, त्या फॅक्टर कन्सिडर केला जातो। आणि दुसरं ते सांगतात स्वभाव, तीन गुणांनी प्रभावित असलेला स्वभाव, मूळ स्वभाव नव्हे, सच्चिदानंदवाला स्वभाव नाही, बद्ध असलेला स्वभाव जो की तीन गुणांनी प्रभावित आहे। तर ह्या दोन गोष्टींमुळे व्यक्तीचं कार्य जे आहे ते प्रभावित होऊन जातं। तर याच्यामध्ये भगवान कपिलदेव तामसिक भक्ती, राजसिक भक्ती आणि सात्विक भक्तीचं वर्णन करतात। आणि ते म्हणतात की तामसिक भक्ती करणारा जो व्यक्ती आहे तो सदैव ईर्ष्याळू असतो, तो सदैव गर्वित असतो आपल्या विविध कार्यांद्वारे, तो क्रोधित असतो आणि वाईल्ड, वाईल्ड म्हणजे काय म्हणायचं माहीत नाही, असो सगळ्यांना तुम्हाला समजलं तुमच्या परीनं
तर अशा वर्णन त्या तामसिक भक्ती करणाऱ्या व्यक्तीचं सांगितलेलं आहे. म्हणजे हा भक्तच आहे, भक्तीच करतोय तो भगवंतांची. पण जसं आपण सुरुवातीला पाहिलं की त्रिगुणातीत असलेला आत्मा भौतिक जगामध्ये जेव्हा बद्ध होतो तर त्याच्यामध्ये हे तीन गुणांचा प्रभाव होतो. आणि आता हा व्यक्ती काय करतोय, प्रभावित असलेला व्यक्ती हा परत मुक्त होण्यासाठी कार्य करत आहे. पण त्या कार्य करत असताना त्या प्रवासामध्ये असं नाही ना की तो डायरेक्टली पूर्ण एकाच सेकंदात शुद्ध होणार आहे. तसेही केसेस आहेत, होऊही शकतं, पण ते भगवंतांवर अवलंबून आहे. पण सर्वसाधारणपणे ह्या टप्प्याटप्प्यातूनच प्रत्येकाला जावं लागतं. तर हे तमो गुणात असलेल्या व्यक्तीची ही लक्षणं आहेत. आणि त्यानंतर भगवान कपिल देव रजोगुणी असल्या व्यक्तीचे लक्षणं सांगतात. तर त्याला वेगवेगळ्या प्रकारची कामिच्छा असते. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला हे प्राप्त करायचं आहे, मला ते प्राप्त करायचं आहे. फेम म्हणजे त्याला मोठं यश प्राप्त करण्याची खूप इच्छा असते. दुसऱ्यांपेक्षा मी वेगळा आहे हे प्रस्थापित करण्याची इच्छा असते. आणि वेगवेगळ्या मटेरियल ऑपुलन्स म्हणजे भौतिक ऐश्वर्य प्राप्त करण्याची इच्छा असते. धन असेल, संपत्ती असेल, किंवा आपण आपल्या संदर्भात बघितलं तर मला एक वेगळं स्वतःचं माझं मंदिर स्थापित करायचं आहे, मला प्रेसिडेंटची पोस्ट हवी आहे, माझे एवढे फॉलोअर्स झाले पाहिजेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या रजोगुणी भक्ती करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षणांमध्ये पाहायला मिळतात. पण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रजोगुणी भक्ती करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक चांगला गुण पाहायला मिळतो जो तमोगुणी व्यक्तीमध्ये पाहायला मिळत नाही. तो म्हणजे हा की तो वरिष्ठांच्या आदेशांचं पालन करण्यास तयार असतो, पण कंडिशन्स अप्लाय. जसं भौतिक गोष्टी जगामध्ये आपण कुठली वस्तू घेतो तर तिथे काय लिहिलं असतं, स्टार मार्क, कंडिशन्स अप्लाय. म्हणजे मी तुमच्या आज्ञेचं पालन करेन, कधी जर तुम्ही ह्या ह्या गोष्टी मला अवेलेबल करून दिल्या तर. आणि तिसरा जो आहे सत्वगुणीमध्ये भक्ती करणारा व्यक्ती, तर हा देखील वरिष्ठांचा आदेश पालन करण्यास तयार असतो. पण कसा? विदाउट एनी कंडिशन, सबमिशन फॉर द हायर कॉज. एक उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी तो समर्पित झालेला असतो. तर अशा प्रकारे ह्या तीन प्रकारच्या भक्तींचं वर्णन भगवान कपिलदेव तिसऱ्या स्कंदामध्ये करतात. आणि आपले आचार्य आपल्याला फार सुंदर दृष्टांत देतात आणि म्हणतात की ह्या प्रत्येक प्रकारच्या भक्तीचं जे वर्णन आहे ह्याचं उदाहरण शुकदेव गोस्वामीने चौथ्या स्कंदामध्ये दिलेलं आहे. तर आता आपल्याकडे थोडासा वेळ जरा कमी आहे तर थोडक्यामध्येच आपण ते चर्चा करू, पण विषय समजणं महत्त्वाचं आहे. तर ते म्हणतात की चौथ्या स्कंदामध्ये तीन विशेष प्रसंगांचं वर्णन येतं. तर पहिलं आहे दक्ष प्रजापती, महाराज दक्ष, ब्रह्माजींचे पुत्र. तर हे जे दक्ष प्रजापती आहे, तर आपले आचार्यगण सांगतात की हे तामसिक भक्तीचं प्रकटीकरण करणारे प्रसंग आहे. तर काय होता तो प्रसंग? तो प्रसंग हा होता की दक्ष प्रजापती यांनी मोठा यज्ञ आयोजित केला होता आणि त्या यज्ञामध्ये त्यांनी सर्व देवी देवतांना आमंत्रित केलं होतं. तर त्यांच्या त्या आमंत्रणामुळे ब्रह्माजींसकट सर्व देवी देवता तिथे उपस्थित होते. आणि जसेही दक्ष प्रजापती त्या असेंब्लीमध्ये प्रवेश करतात तर सर्वजण त्यांना आदर देण्यासाठी उभे राहतात. आणि जसे ते उभे राहतात तर दक्ष प्रजापतींचं लक्ष ह्या गोष्टीकडे नाही जात की एवढे सगळेजण मला आदर द्यायला उभे राहिलेत, तर त्यांचं लक्ष जातं की मला आदर द्यायला कोण उभं नाही राहिलं. तर ते बघतात की ब्रह्माजी बसलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला शिवजी पण बसलेले आहेत. आता दक्ष प्रजापती आणि शिवजी यांचं काय नातं आहे? हा, तर दक्ष प्रजापतींनी आपली पुत्री सती हिला शिवजींची विवाह करून दिलेला आहे. म्हणजे शिवजी हे त्यांचे जावई झाले. आणि जावयाचं कर्तव्य आहे की सासरे आले, सासरेबुवा आले तर त्यांनी आदर दिला पाहिजे.
पण त्यावेळी शिवजी जे आहेत ते भगवंतांच्या ध्यानामध्ये मग्न असल्याकारणाने त्यांना कळलंच नाही कधी दक्ष प्रजापती त्या सभागृहात आले. आणि त्यामुळे त्या ध्यानावस्थेमध्ये असल्यामुळेच ते बसून राहिले. असं नाही की त्यांना अनादर करायचा होता दक्ष प्रजापतींचा. पण जसं आपण पाहिलं कपिल भगवान ह्याचं वर्णन करतात की एनव्हीएस की दक्ष प्रजापतींना तो द्वेष निर्माण होतो लगेच की अरे मला ह्यांनी आदर दिला नाही असं कसं काय. आणि हा द्वेष त्यांचा वाढत गेला आणि त्यामुळे वास्तविक रूपामध्ये त्यांनी फार कठोर अशा शब्दांचा प्रयोग केला की माझं ऐकत नाही मला आदर देत नाही म्हणजे काय. तर वास्तविक रूपामध्ये माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी पाहतो की अशा तमोगुणाचा प्रभाव माझ्यावर अनेकदा होतो आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये पण असेच विचार येतात की अरे हा व्यक्ती माझा ऐकत नाही कसा ऐकत नाही. आणि म्हणून दरडावून सांगण्याची एक वेग आतून येतो आणि त्या वेगाला न आवरता काहीतरी मी बोलून जातो. तर हे काय आहे तमोगुणाचं प्रकटीकरण आहे. दुसऱ्या अर्थी द्वेष प्रकट करणे आणि त्याद्वारे इतरांना किंवा त्यांच्या हृदयाला आघात होईल अशा शब्दांचा प्रयोग करणे. आणि वास्तविक रूपामध्ये दक्ष प्रजापती तशा सगळ्या शब्दांचा प्रयोग करतात की शिवजींचा हृदयाला आघात होईल. आणि एका ठिकाणी शिल प्रभुपाद सांगतात की जेव्हा शिवजी त्या सभागृहातून निघून जातात तो वास्तविक रूपामध्ये त्यांना हृदयाला एक खूप मोठी ठेस लागलेली असते की एवढे कठोर शब्द आणि त्या ह्याच्यामध्ये ते तिकडून निघून जातात. त्याचबरोबर ह्या तमोगुणी भक्ती करणाऱ्या व्यक्तींचं अजून एक लक्षण असं आहे की ते आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या भक्तांना दोष देण्यासाठी पण कमी करत नाहीत. भले चूक जरी त्यांची असली तरी दोषारोपण ते वरिष्ठांवर करतात. तर त्याचं उदाहरण येतं की एवढं सगळं झाल्यानंतर दक्ष प्रजापती हेही म्हणतात की ह्या ब्रह्माजींमुळे, आता ब्रह्माजी कोण आहेत, त्यांचे गुरु आहेत, त्यांचे पिता आहेत, एका संप्रदायाचे आचार्य आहेत, पण ते म्हणतात की या ब्रह्माजींनी सांगितल्यामुळे मला माझी मुलगी शिवजीला द्यायला लागली. मला तर काय ते करायचं नव्हतं, मला दुसऱ्याशी तिचा विवाह करायचा होता आणि हा आज शिवजी जो आहे तो माझा अनादर करतोय. मग ह्याचं दोषारोपण ब्रह्माजींना देखील करण्यात आलं. तर बाह्य रूपामध्ये फक्त आदर दाखवण्याचं एक लक्षण असतं पण आंतरिक रूपामध्ये सबॉर्डिनेशन नसतं. हे एक लक्षण ह्या तमोगुणी भक्ती करणाऱ्या व्यक्तीचं आहे. तर ज्यावेळी कुठली अशी परिस्थिती येते तेव्हा त्याच्या खऱ्या ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. आणि प्रभुपाद सांगतात की दक्ष ह्या शब्दाचा अर्थच आहे की जो भौतिक कार्यांमध्ये दक्ष आहे आणि त्यामुळे तो सदैव हे विचार करतो की या भौतिक कार्यांमध्ये मी दक्ष असल्यामुळे मी खूप श्रेष्ठ आहे. आणि त्या श्रेष्ठत्वामध्ये त्या श्रेष्ठत्वालाच तो समजतो की ही माझी आध्यात्मिक प्रगती आहे आणि त्याच्यामुळे तो इतरांचे दोष शोधत राहतो आणि इतरांवरती दोषारोपण करत राहतो आणि इतरांबरोबर तो तुलना करत राहतो. आणि त्याचबरोबर त्याला असं बऱ्याचदा वाटतं की माझा आता अनादर झालेला आहे, भरेही झाला पण नसेल. जसं शिवजींनी काही असं जाणून बुजून बसले नव्हते ते, पण दक्ष प्रजापतींनी तसा भाव घेतला की ह्यांनी माझा अनादर केलेला आहे. तर हे तमोगुणी भक्ती करणाऱ्या व्यक्तींचं लक्षण आहे. आणि रजोगुणी भक्ती करणाऱ्या व्यक्तींचं उदाहरण चौथ्या स्कंदामध्ये येतं, ते म्हणजे ध्रुव महाराजांच्या चरित्रात. तर ध्रुव महाराजांना काय होतं की त्यांना एक वेगळी इच्छा होती की मला असं राज्य पाहिजे की जे माझ्या ब्रह्माजींपेक्षाही श्रेष्ठ असेल, माझ्या आजोबांपेक्षाही श्रेष्ठ असेल, अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये होती. म्हणजे भौतिक ऐश्वर्य पाहिजे, एवढं यश पाहिजे आणि अशी इच्छा धारण करून ते वनामध्ये गेले होते आपल्या मातेच्या आदेशानुसार. आणि नारद मुनींना भेटल्यानंतर ते काय म्हणतात, ते सबॉर्डिनेशन करायला तयार आहेत. ते म्हणतात मी पालन करेन तुम्ही काय सांगताय ते, पण माझी कामइच्छा ही आहे, ही पूर्ण झाली पाहिजे. ती जर होत असेल तर तुम्ही काहीतरी उपदेश करा, नाहीतर मी माझा वेगळा मार्ग बघतो.
तर ह्या प्रकारे हे रजोगुणी व्यक्तीचं लक्षण आहे की तो सदैव काहीतरी यश प्राप्त करण्यासाठी कार्य करतो, कुठलं तरी पद प्राप्त करण्यासाठी कार्य करतो आणि तो इनफ्लेक्झिबल म्हणजे त्याच्या जीवनामध्ये लवचिकता नसते, तो बेंड होण्यासाठी तयार नसतो. मी म्हणेल तोच मार्ग योग्य. तुम्ही माझ्यावर असे चालणार असाल तर चला, नाहीतर मला पण सोडा, तुम्ही पण जाऊ नका. तर लवचिकता नसते. तर या प्रकारे हे रजोगुणी व्यक्तीच्या जीवनातील लक्षणं ते ध्रुव महाराजांच्या चरित्रातून प्रदर्शित होतं. आणि तिसरं जे आहे ते सत्वगुणी म्हणजे एक उद्दिष्ट उच्च प्रकारचं ध्येय प्राप्त करण्यासाठी व्यक्ती समर्पित होण्यास तयार असतो. हे सत्वगुणी व्यक्तीचं लक्षण आहे. जसं आपण सुरुवातीला पाहिलं की तमोगुणी व्यक्ती काय, नो कॉन्टम्प्लेशन नो ॲक्टिव्हिटी. रजोगुणी व्यक्ती म्हणजे फर्स्ट ॲक्शन देन कॉन्टम्प्लेशन. म्हणजे दक्ष महाराजांच्या जीवनात ही घटना घडते नंतर की बराच काळ गेल्यानंतर मग त्यांचं डोकं ठिकाणावर येतं, पण ते बऱ्याच काळ गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्यानंतर. तर फर्स्ट ॲक्शन देन कॉन्टम्प्लेशन. आणि सत्वगुणामध्ये आपण काय बघतो की गुडनेस, की सर्व इंद्रिय जे आहेत हे ज्ञानाने प्रकाशित असल्यामुळे योग्य विचार करूनच केलेले कार्य. तर इथं उदाहरण दिलेलं आहे किंवा तो प्रसंग वर्णन केला आहे तो म्हणजे महाराज पृथू यांच्या जीवनातला. तर पृथू महाराज काय करत होते, तर अश्वमेध यज्ञ करत होते आणि 99 अश्वमेध यज्ञ त्यांचे झाले होते. 100 यज्ञ करण्यास प्रारंभ केला होता. आता हे बघितल्यावर पुन्हा बघतो आपण की इंद्रदेव यांचं एक नाव आहे शक्र. शक्र म्हणजे काय, शतक्रतू, ज्याने 100 अश्वमेध यज्ञ केलेले आहेत म्हणून त्यांचं नाव आहे शक्र. तर त्यांचं हे विशेष त्यांना पद प्राप्त झालं आहे 100 अश्वमेध यज्ञ केल्यामुळे. तर ज्यावेळी ते बघतात की पृथ्वी महाराज देखील 100 अश्वमेध यज्ञ करतायत, म्हणजे काय की आता ते माझ्या समान, माझ्या यशाच्या समान त्यांना एक पद प्राप्त होणार आहे, तर ते लगेच इनस्टेबल होतात, अनस्टेबल होतात आणि त्यांना वाटतं की अरे नाही, ह्यांचे 100 यज्ञ झाले नाही पाहिजेत आणि म्हणून ते त्यात अनेक विघ्न निर्माण करतात. आणि अनेक विघ्न निर्माण झाल्यानंतर पृथ्वी महाराज देखील एक योग्य कार्य करण्यासाठी, त्यांना काही असल्या प्रकारची कामइच्छा नसते की मला इंद्राच्या समान व्हायचे वगैरे, नाही, त्यांच्या प्रजेच्या भल्यासाठी ते करत असतात. त्यामुळे त्यांना वाटत असतं म्हणून प्रजेसाठी करतो तर मी केलाच पाहिजे 100 यज्ञ. म्हणून ते देखील इंद्राशी युद्ध करून त्याला परास्त करून परत यज्ञासाठी बसण्यासाठी तयार होत असतात. आणि असे अनेक गोष्टी घडतात, अनेक अपसंप्रदाय त्यातून निर्माण होतात. कारण इंद्रदेव वेगवेगळ्या साधूंची रूपं घेऊन येतात, ढोंगी साधूंची रूपं, आणि त्यातून हे अनेक अपसंप्रदाय देखील निर्माण होतात. आणि हे सगळं झाल्यानंतर मग शेवटी ब्रह्माजी इंटरव्हेन्शन करतात आणि ब्रह्माजीमध्ये येऊन म्हणतात पृथ्वी महाराजांना की माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा 100 यज्ञच करू नका. कशासाठी, हायर कॉज. आणि लगेच पृथ्वी महाराज काही एक तोंडातून ब्र शब्द न काढता देखील लगेच तयार होतात, मान्य होतात त्यांच्या या निर्णयाला आणि ते लगेच तो सोडून देतात. पण ह्याचा परिणाम काय होतो, जसं आपण बघितलं की ध्रुव महाराजांच्या चरित्रात देखील नारद मुनीने दिलेल्या उपदेशानंतर कोण येतं, नारद मुनीने उपदेश दिल्यानंतर ध्रुव महाराज तपस्या करतात 6 महिन्यासाठी, मग काय होतं, भगवंत प्रकट होतात. आणि सगळ्या प्रार्थना इत्यादी सगळं झाल्यानंतर ध्रुव महाराज म्हणतात की मला तर मूर्खार कमी काचेचे तुकडे मागत होतो, पण मला हिऱ्यासारखे तुम्ही सापडलात, आता मला काही नको. तरी देखील भगवंत म्हणतात नाही, तू मला मागितलंयस मोठं राज्य आणि अमर्यादित असलेलं पद, तर ते मी तुला प्रदान करणारच. आणि म्हणून त्या की ध्रुव लोकामध्ये 36,000 तू राज्य करशील असं त्याला आशीर्वाद देऊन टाकतात. नाही सॉरी, 36,000 पृथ्वीवर राज्य केल्यानंतर तू ध्रुव लोकाची प्राप्ती करशील आणि ते ध्रुव लोक जे आहे हे ब्रह्म लोकापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि ते असंही म्हणतात की तुला तुझ्या
सावत्राईबद्दल जो द्वेष निर्माण झाला होता त्याचा फल म्हणजे काही काळानंतर तिचा मृत्यूही होणार आहे, हेही भगवंत भाकित करतात त्याच वेळी. मात्र जेव्हा पृथ्वी महाराजांच्या बाबतीत ही घटना घडते, ब्रह्माजी त्यांना शांत करतात आणि ते लगेच ॲग्री करतात, त्या ठिकाणी पण परत भगवंत उपस्थित होतात आणि इंद्राला घेऊन येतात. कारण इंद्रही लज्जित झालेला असतो. जेव्हा पृथ्वी महाराज ब्रह्माजींचे शब्द मानून तो 100 वा अश्वमेध यज्ञ करायचं बंद करतात, तर त्यांनाही थोडीशी एक प्रकारची लज्जा निर्माण होते. तो भगवान विष्णू इंद्रदेवांना घेऊन येतात आणि आता एखाद्याला वाटेल की मग आता काय, इंद्रदेवाला समज दिली का भगवंतांनी इंटरव्हेन्शन करून? तर नाही, भगवंतांनी पृथ्वी महाराजांना सांगितलं की तुम्ही ह्याला माफ करा. ऑब्व्हियसली अशा प्रकारचं करणं हे काय साधी सोपी गोष्ट नाही आहे. जो व्यक्ती सत्वगुणामध्ये स्थित आहे तोच अशा प्रकारे कार्य करू शकतो आणि पृथ्वी महाराजांनी त्यांना माफ केलं. त्या दोघांनी एकमेकांना गळे भेट पण केली. तर ह्या ह्याच्याद्वारे आपण बघू शकतो की भगवंत तिथे उपस्थित झाले आणि मग त्यांनी जेव्हा पृथ्वी महाराजांनी माफ केलं तेव्हा हे उच्चारण केलं की तू एक सुधीय व्यक्ती आहेस. पृथ्वी महाराजांना म्हटलं सुधीय म्हणजे काय, ज्याची बुद्धी चांगली आहे. आणि अशा विरुद्ध दुसरा एक शब्द येतो तो आहे गुणधीय. गुणधीय म्हणजे याची बुद्धी 3 गुणांनी प्रभावित आहे. तर आता आपण सर्वजण या भक्ती मार्गामध्ये संलग्न झालेलो आहोत हे कशासाठी, तर गुणधीयापासून सुधीयपर्यंत जाण्यासाठी. आणि हे कसं होऊ शकतं याचं वर्णन भगवंत पुढच्या श्लोकामध्ये करतात. पुरुषा यदि मुह्यंती दीर्घया वृद्ध सेवया. जर पुरुषा म्हणजे जीव, मुह्यंती म्हणजे तो गुणधीय असेल, 3 गुणांनी प्रभावित असेल, त्याद्वारे मोहित झालेला असेल, तर त्याला पर्याय काय आहे की त्यांनी दीर्घकाळासाठी वरिष्ठांची सेवा केली पाहिजे. म्हणजे हा भगवंतांनी ऑलरेडी इथं मेसेज दिलेला आहे दीर्घकाळ. हे काय गुणधीयापासून सुधीय 1-2 दिवसात होणार नाही आहे. आणि त्यामुळे प्रत्येक भक्त आपण ह्या गुणधीयापासून सुधीयापर्यंत जाण्यासाठी वरिष्ठांच्या सेवेमध्ये जर संलग्न झालो तर हे परिवर्तन घडू शकतं. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिल प्रभुपादांचे 2 शिष्य तमाल कृष्ण महाराज आणि गुरुदास प्रभू. हे जेव्हा मुंबईमध्ये लाईफ मेंबरशिप प्रोग्राम करण्यासाठी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटत होते, तर एका मोठ्या व्यापाऱ्याकडे किंवा एका मोठ्या माणसाकडे ते गेले दुपारच्या वेळेत, जेव्हा खूप ऊन होतं कडाक्याचं. मुंबईमधली गरमी माहिती आहे कशी असते, खासकर मुंबईकरांना तर माहितीच आहे. मुंबईकरांना सासवडचं वातावरण आनंददायक वाटतं. तर त्या गरमीमध्ये ते दुपारी भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर बसल्यासमोर त्यांनी सगळं सांगितलं, तर त्या माणसाने देखील काय केलं, लगेच 2 कोल्ड्रिंक्स मागवले ह्यांच्यासाठी. त्यांना वाटलं अरे किती चांगला माणूस आहे. कोल्ड्रिंक्स आल्यानंतर त्यांनी म्हटलं, तुम्हाला जर वाटत असेल की मी लाईफ मेंबर व्हावं तर हे तुम्ही कोल्ड्रिंक घ्या आणि तुमच्या डोक्यावर ओता. जनरली कोल्ड्रिंक काय करतो आपण, पितो. पण त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही हे डोक्यावर ओता. मग ह्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि त्यांनी सरळ ते बाटली घेतली आणि दोघांनी आपल्या डोक्यावरती ती ओतली. आणि खाली ठेवताना गुरुदास प्रभूंनी खूप जोरात आवाज करून ती ठेवली, टेबलावरती धाड आवाज करून ठेवली. आणि मग लगेच तो माणूस म्हणला, हां हेच तुमच्या गुरुने तुम्हाला शिकवलं असं वागायचं असतं. त्याला कारणच हवं होतं. मग गुरुदास प्रभू तिथे खूप महत्त्वाची गोष्ट म्हणाले. ते म्हणाले, हो आमच्या गुरुने जे आम्हाला दिलं आहे त्याच्यामुळे मी आत्ता फक्त हातच आपटला टेबलावर. जर मी माझ्या गुरूंच्या संपर्कात नसतो तर माझा हात तुझ्या तोंडावर बसला असता. तर ह्याचा अर्थ काय आहे की आपण बघतोय की व्यक्ती गुणधीयापासून सुधीयापर्यंत चाललेला आहे, पण त्या प्रक्रियेमध्ये पूर्ण
शुद्धता अजून आलेली नाही आहे. त्यामुळे आपल्या जीवनात पण अशा घटना घडत राहणार आहेत. आपल्याद्वारे आपण कदाचित काही इतर भक्तांना त्रास देणार आहोत, त्यांना काही अपशब्दाद्वारे त्यांना आपण बोलणार आहोत. तर हे झाल्यानंतर मात्र कमीत कमी व्यक्तीनं त्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे, कारण जेव्हा ते होत असतं तेव्हा गुणांचा प्रभाव असतो आणि त्या प्रभावाला सगळेच हतबळ होऊन जातात. पण तो प्रसंग झाल्यानंतर कमीत कमी व्यक्तीनं स्वतःला सावरलं पाहिजे, समजलं पाहिजे अरे मी अशा प्रकारे वागलं नाही पाहिजे, आणि त्या भक्तांप्रती जाऊन त्यांची माफी मागितली पाहिजे. मग आपण हळूहळू गुणधियापासून सुधियापर्यंत प्रगती करू शकू. अन्यथा आपण केवळ त्याच स्तरावरती राहत राहू. तर आपल्याला जर उन्नती करायची असेल तर या प्रकारे आपण कमीत कमी तो प्रसंग झाल्यानंतर पुन्हा त्याचा विचार करून काहीतरी, म्हणजे सार्वासार्व असं नाही म्हणते मी, पण खऱ्या अर्थाने हृदयातून आपल्याला प्रगती करण्यासाठी आपण त्या वैष्णवांची माफी मागितली. तर हा खा फार असा कठीण विषय आहे. व्यक्तिगत रूपामध्ये माझी काही पात्रता नाही ह्याच्यावर बोलण्यासाठी, पण मी काल जे प्रवचन ऐकलं श्रीमान सत्यानंद प्रभू यांचं, चौपाटीमधले एक ब्रह्मचारी आहेत, तर त्याचा आशय मी आपल्यासमोर हा प्रस्तुत केला. त्यांनी हे सुंदर पद्धतीनं मांडलं होतं, या तीन गुणांच्या प्रभावामुळे कशी आहे तीन कथा किंवा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्याच विषयाला इथे विराम देऊन मी आपल्या सगळ्यांच्याणी ही प्रार्थना करतो की भगवंत मला सदैव अशी बुद्धी देव जेणेकरून मी सदैव सर्व भक्तांशी योग्य पद्धतीने व्यवहार करेन. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद्भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.